पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेत कराडमधील 100 फुटी रोड आपल्याच प्रयत्नातून रद्द करण्यात आला असल्याची माहिती सांगितली होती. याचीच खिल्ली उडवत राज्यमंत्री अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पलटवार केला. पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना प्रारूप आराखडा झाला. प्रारूप आराखड्यात काय झालं? प्रारूप आराखडा दत्त चौक कराड नगर परिषद हद्द कराड नगर परिषद हद्द ते मलकापूर असा 100 फुटी रस्ता. त्याच्यावर लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं, हरकती घेतल्या. हरकतीवर तुम्ही निर्णय द्यायचा होता की ठीक आहे, इथं 100 फुटी रस्ता आवश्यक नाहीये. लोकांचं ऐकून घ्यायला पाहिजे होतं. तुम्ही लोकप्रतिनिधी होता, तुम्ही राज्याचे प्रमुख होता, तुमच्याकडे सगळे अधिकार होते. प्रशासन तुमचं ऐकलं, त्या काळात काही झालं. आणि आता सुद्धा 80 फुटी जी शिफारस केली होती प्रशासनाने, ती 80 फुटाची शिफारस बदलून आम्ही 54 फुट केलं. पण हे फक्त कराड नगर परिषद हद्दीत झालंय. जिथं मलकापूर मध्ये तुमची सत्ता आहे काँग्रेसची, तिथं तुम्ही शिफारस का करा? आमचं तेच म्हणणं आहे. तुम्ही ठराव दिलाय का? फॉलोअप केले का? काय केले तुम्ही? प्रयत्न केलेलाच नाही, चर्चा ठराव दिलेला नाही, प्रयत्न केलेला काही केलेला. मग असं असं ड्युएल कसं असू शकतं की कराड मध्ये तुम्ही 54 फूट झाला, आता आम्ही तिथं म्हणतोय की बाबा 7-18 मीटर 15 काही ठिकाणी 15 मीटर काही ठिकाणी 18 मीटर. आमचं एकच म्हणणं आहे, जिथं भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे तिथं आम्ही पाठपुरावा करून तो रस्ता कमी करू. जिथं तुमची सत्ता आहे तिथं तुम्ही काय केलं? तिथं तुम्ही का बरं शिफारस केली नाही? का बरं प्रयत्न केला नाही? नितीन करीर तुमचं इतकंच ऐकणार ऐकण्यातले होते तर नितीन करीरांना सांगून मलकापूरचं पहिले करायचं कराडच्या. तुमचं इतकं चालतं तर ते करणार नाहीत ना. मलकापूर का नाही करणार? एकच रस्ता आहे. एका रस्त्याचा कराड मधला भाग हा 60 फूट झाला आणि मलकापूर मधला भाग कागदोपत्री 80 फूट आहे. मलकापूर मध्ये सत्ता काँग्रेसची, इथं सत्ता माझी. गोकर्ण सिंधीतला पंप कसा चालणार? हायवेची वाहतूक मलकापूर मध्ये घ्यायची आहे. शाने राजकर्त्याचा आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून ही माहिती पाठीमागे आलेली आहे की कोल्हापूर कडून आणि इकडून येणारी वाहतूक नॅशनल हायवेवर आल्यानंतर त्या हायवेवरती ताण पडतो असा यांचा शोध आहे. आणि तो ताण कमी करण्याची जबाबदारी मलकापूरच्या नगरपंचायतीची माजी सत्ताधारी यांनी घेतलेली आहे. आणि ते म्हणतात ती वाहतूक आम्ही मलकापूर मधून कर्वे नाक्यावर काढणार आहोत. माझा असा प्रश्न आहे की ज्या रस्त्यावरती मशीद आहे, ज्या रस्त्यावरती मारुती मंदिर आहे, ज्या रस्त्यावरती 4 प्राथमिक शाळा आहेत, ज्या रस्त्यावरती 1 मदरसा आहे, ज्या रस्त्यावरती वेताळबाचा ठाणा आहे, हा रस्त्याची जी वाहतूक घेतल्यानंतर होणार काय? म्हणजे एक माझा डिझेल पेट्रोल पंप चालावा म्हणून माननीय मनोहर शिंदेच्या पत्नीच्या नावावरती गोकाक पाणी पुरवठ्याची जमीन भाड्यानं घेऊन आमची जनरल तक्रार कोण ऐकते? जनरल बॉडी त्यांची सत्ता, त्यामुळे जनरल बॉडीने ठराव त्यांच्या नावेचा केलेला. आम्ही काढून ठेवतो बाहेर तक्रार केली केली. आता बाबांच्याकडे चंद्र पाटील त्यांची सत्ता गोकाक सहकारी पाणी पुरवठ्यामध्ये त्यांची सत्ता असल्यामुळं जनरल बॉडीचा ठराव करून तो पंप मनोहर शिंदेच्या पत्नीच्या नावावर केली होती. पण ऐकलं नाही आम्ही, पण तक्रार केली पण आमचं कोणी ऐकलं नाही. माझं मुळात एक म्हणणं आहे की सहकारी संस्थेची जागा अशी भाडेपट्ट्यावर घेता येत नाही ते का? जरा काय झालं की इतका दंगा होतो. इथं जमीनचा जमीन करायला लागली, 10 रुपये जमीन भाडे पेट्रोल घेतली. डिझेल पेट्रोल पंप त्या ठिकाणी जो मंजूर झालेला आहे तो माननीय मनोहर शिंदे माजी उपनगराध्यक्ष यांच्या सौभाग्यवतींच्या नावावरती तो पंप मंजूर झालेला आहे. त्या मूळ पंपाचा इतिहास असा आहे की त्याची जेव्हा जाहिरात निघाली तेव्हा तो पंप नॅशनल हायवे किंवा स्टेट हायवे वरती शिफ्ट करायचा होता, म्हणजे तिथं त्याची मंजुरी होती. पण प्रत्यक्षात यांनी स्वतःच्या अधिकारांचा वापर करून माननीय माजी मुख्यमंत्र्यांना अगदी आमचं आम्ही त्यांना त्यावेळेला आवाहन केलं होतं की तुम्ही जरा माहिती द्या हा कुठं मंजूर झाला, इकडे कसा शिफ्ट झाला. मग त्यांनी मार्केट यार्ड मलकापूर नांदापूर हा जो रस्ता आहे हा MDR नाही,
हा विलेज रोड आहे व्हीआर, त्या व्हीआरला त्यांनी अपग्रेड केलं तसं पत्र दिलं, आणि तो अपग्रेड केल्यानंतर आमचे माजी सरपंच सन्माननीय संजय जिरंगे कैलासवासी यांनी त्या पत्राद्वारे त्याची माहिती काढली. असं अपग्रेडेशन कुठेही झालं नव्हतं, ते अपग्रेडेशन कंपनीला दाखवून तो पंप त्या ठिकाणी त्यांनी मंजूर करून घेतला. मग जागा नाही, जागा नाही म्हटल्यानंतर बोकाटमध्ये यांचीच मालकी असल्यामुळं बोकाट सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या संचालक मंडळात, आता पवार साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे जनरल बॉडीमध्ये ठराव करून घेऊन 25 वर्षाच्या लीजनी ती जागा त्यांनी तिथं त्या ठिकाणी घेतली. आमचं म्हणणं असं होतं की हा पंप बोकाट सहकारी पाणी पुरवठा संस्थेनेच मका काढला नाही स्वतः जागा असताना, त्यांच्या उद्देशामध्ये आहे ते, तरी सुद्धा त्यांनी ते केलं. आणि मग आता पंप चालत नाही, पंप चालत नाही म्हणून मार्ग काय काढला, तर कराडच्या माती 100 फुटीचं भूत पहिल्यांदा त्यांनी बसवलेलं आहे. मी त्यावेळेलाही माझं पत्र काढलं होतं. आणि 80 फुटीचं भूत सुद्धा हे प्रशासनाची शिफारस नाही, ही माननीय उपनगराध्यक्ष शिफारस आहे, राहू द्या 100 फूट मग 80 फूट करा. आणि म्हणून तो मलकापूरमध्ये 80 फूट तेवढे आणि भागत नाही, होत नाही असं लक्षात आल्यानंतर ढेबेवाडी फाट्यातून ढेबेवाडी फाट्याच्या समोर येणारा जो ढेबेवाडी रोड आहे तो रोड स्ट्रेट वे बोकाटच्या पंपाच्या तिथं ओपन करायचा हा दुसरा डाव. आणि त्यासाठी माननीय माजी मुख्यमंत्र्यांनी निधी मंजूर करून दिला आहे आणि अॅक्विजिशनला मंजूर करून दिला आहे, लँड अॅक्विजिशनला. मग आमचा असा प्रश्न आहे की आता मार्केट यार्ड टू म्हणजे कराड दत्त चौकापासून कराड नगर परिषद हद्दीपर्यंत हा रस्ता जर बाधित होत असेल आणि तिथल्या लोकांचं प्रॉपर्टी त्यात जात असेल तर लँड अॅक्विजिशनची तरतूद त्यात आहे का 2013 कायद्याप्रमाणे? मलकापूरमध्ये आम्ही त्यांना सातत्यानं हा प्रश्न विचारला की विकासाला आमचा विरोध नाही, मग जमीन 80 फूट घ्यायची 80 फूट घ्या, तुम्ही आम्हाला चारची नोटीस द्या पहिल्यांदा लँड अॅक्विजिशन ऍक्ट 2013 प्रमाणे आणि आम्हाला त्याची 5 पट भरपाई द्या, तुम्हाला किती पाहिजे तेवढा मोठा करा. म्हणून मी पीडब्ल्यूडीला हे पत्र दिले की तुमच्याकडे लँड अॅक्विजिशन तरतूद आहे का, ते म्हणजे आमच्याकडे लँड अॅक्विजिशनची तरतूद नाही, डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये घातलेला किंवा नगर परिषद जबाबदारी आम्हाला जमीन उपलब्ध करून द्यायची. मग नगर परिषदेला नगर पंचायतना मी पत्र दिलं की तुम्ही याच्यासाठी काय देणार आहात, ते म्हणजे आमच्याकडे लँड अॅक्विजिशन साठी निधीची तरतूद आता नाही आहे आणि म्हणून डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये ज्या शेकडो कोटी रुपयाच्या जमिनी त्यांनी आता ज्याच्यावर आरक्षण टाकलेले त्यापैकी गेल्या 7 वर्षात एकही आरक्षण त्यांनी ताब्यात घेतले, नो सिंगल. उलट आम्ही त्यांना असं पत्र दिलेलं आहे की तुम्ही ज्या प्रॉपर्टी आमच्या आरक्षित करताय ना तुम्ही ताब्यात घ्या, आम्हाला 2013 कायद्याने भरपाई द्या, आता बिगर भरपाई घेताच येत नाही त्यामुळे ते करू शकत नाही. आणि मग हे 80 फुटाचं अडकवून ठेवलं, डेव्हलपमेंट प्लॅनचं अडकवून ठेवलं आणि आता परिस्थिती मलकापूरमधली परिस्थिती अशी आहे की तो रस्ता सरळ नांदापूरकडे एका बाजूने जातो हायवेला मिळायला आणि दुसऱ्या बाजूने पाचवड तीर्थक्षेत्राला जातो. आमची विनंती आधी काढलेली पत्रकच अशी आहेत मुळात की तो रोड ह्या हा रस्ता वृद्ध माणसांना नागरिकांना हिंड्या फिरण्यासाठी व्यायामासाठी तुम्ही तो रोड मोकळा ठेवा आणि तो त्याच्यावर नॅशनल हायवेची इतर वाहतूक कुठली घेऊ नका त्याच्यावरती, आणि तो जरी घेतला तरी लँड अॅक्विजिशनची तुमच्याकडे तरतूद नाही, अशा इतक्या अडचणी आहेत. म्हणून आम्ही दादांना बाबांच्या मार्फत विनंती केली किंवा दादाने चंद्रकांत दादाने सांगितलं की आम्ही तुम्हाला निधी देतो, बाबांना सांगितलं आणि त्या निधीमध्ये तुमचा जो पूर्वीचा रस्ता आहे तो त्याचं डांबरीकरण 9 मीटरनं वगैरे जे आहे ते सगळं तुम्ही पूर्ण करून घ्या, बाकीचं पुढचं नंतर बघू परत. आणि म्हणून ते भूमिपूजन आता 25 तारखेला दादांच्या हस्ते घ्यायचं.